स्वागत आहे आपलं मराठी मॉनिटर या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्र राज्यामधील आरोग्य विभागाच्या गटक आणि ड पदभरतीबद्दल पंचवीस ऑक्टोबर दोन हजार बावीसला अतिशय महत्वाचं अपडेट प्रसिद्ध झालेलं आहे ज्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गटक ड संवर्गाच्या पदभरतीबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे त्वरित निर्णय घेऊन त्याची कार्यवाही करण्यात येण्यासाठी अधिनिस्त कार्यालयांना कळवण्यात आलेलं आहे म्हणजे हे सहसंचालक उपसंचालक कार्यालय असतात जी की सर्व कार्यालय आहेत पूर्ण महाराष्ट्रामधील काय निर्णय झालेला आहे पहा पहिला निर्णय आहे गटक आणि ड संवर्गाच्या चोवीस दहा आणि एकतीस दहा दोन हजार एकवीस रोजी तुमच्या ज्या परीक्षा झालेल्या होत्या त्या रद्द करण्यास मान्यता देण्यात येत आहे नव्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी येणाऱ्या जाहिरातीमध्ये रद्द केलेल्या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या जुन्या पात्र उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही या व्यतिरिक्त नवीन जाहिरातीनुसार नवीन अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना विहित परीक्षा शुल्क व इतर अटी ज्या आहेत त्या लागू राहतील तर पहा आता महत्वाचा आहे नवीन विद्यार्थ्यांना देखील या जाहिरातीमध्ये अर्ज करता येणार आहे जुन्या विद्यार्थ्यांना अर्ज करायची गरज नाही व त्यांना फीज देखील भरायची गरज नाही तर आता नेमकी जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते तर जाहिरात येण्यासाठी या ये ठिकाणी आपण जर बघितलं तर हा बंद त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे हा कालावधी प्रसिद्ध केलेला आहे नोव्हेंबर एंडिंग पर्यंत अकरा नोव्हेंबर पर्यंत सर्व कार्यवाही बिंदू नामवली अद्यवत करण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत म्हणजेच जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुमची दोन हजार तेवीस मध्ये याची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होऊ शकते टी सी एस किंवा आयबीपीएस मार्फत जर परीक्षा झाल्या तर विद्यार्थी मित्रांनो झेडपीच्या ज्या परीक्षा आहेत तुमच्या आरोग्य विभागाच्या त्या परीक्षा झाल्यानंतर किंवा त्याच्या अगोदरही विद्यार्थी मित्रांनो याची जाहिरात येऊ शकते किंवा नंतरही परीक्षा येऊ शकतात किंवा अगोदरही होऊ शकतात तर याच्यामध्ये महत्त्वाचं आहे पुन्हा परीक्षा घेण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी शासनाकडे यांनी प्रस्ताव जो आहे आरोग्य विभागाने पाठवलेला आहे सामान्य प्रशासन विभागाकडे तशा पद्धतीची याच्या या परिपत्रकामध्ये माहिती देण्यात आलेली आहे संचालक आरोग्य सेवा पुणे यांच्यामार्फत हे परिपत्रक जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे तर ही अतिशय महत्वाची माहिती होती की गटक आणि ड साठीची जाहिरात प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे लवकरच जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल पुढील अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद